मुंबई महानगरपालिकेचा बेस्ट उपक्रम हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय. बेस्टच्या 5 डेपोच्या कंत्राटी कामगारांना वर्षभरापासून पगार नाहीये. त्यांना 5 सप्टेंबर पर्यंत पगार झाला नाही तर 6 सप्टेंबरला बेस्ट महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांना आम्ही केबिन मध्ये बसू देणार नाही असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी दिलाय. मराठी कर्मचाऱ्यांची उपासमार होते, आदित्य ठाकरेंना लाज वाटायला हवी असं देशपांडे यांनी सुनावलंय. 5 सप्टेंबर पर्यंतचा अल्टिमेटम आम्ही त्यांना देतोय. या 5 सप्टेंबर पर्यंत या कामगारांचे जर प्रश्न सोडवले नाहीत तर 6 तारखेला BST भवन कुलाबा येथे 1 मिनिटसुद्धा लोकेश चंद्रा यांना आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये बसू देणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल आणि मग त्याची जबाबदारी BST असेल. जे आदित्य ठाकरे म्हणाले ना विधानसभेत की लाज वाटली पाहिजे, मला असं वाटतं त्याच वाक्याचा पुनरुच्चार आज मला करावा लागतो की आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे की ते मराठी माणूस देशावर रडीला लागतो आणि तुम्ही कामं गुजरात कंपनीने देताय. छत्रपतींचा विचार म्हणजे